नमस्कार, मी शनाई शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. पाणीपुरींच्या पुऱ्यांपासून साकारण्यात आले अनोखे गणराय. हौशेला मोल नाही, पुण्यात तब्बल 45 लाखांचा हेडफोन लॉन्च. फुलांची शेती करून शेतकऱ्याने केला एका वर्षाला 35 लाखांचा टर्न ओव्हर. आणि पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समोर हजार विद्यार्थ्यांनी घातले सूर्यनमस्कार. आता बातम्या सविस्तराने. शाडू माती, प्लॅस्टर ऑफ पॅरिस, कागदाच्या लगद्यापासून आपल्या लाडक्या बाप्पांची मूर्ती साकारली जाते. मात्र या नेहमीच्या पद्धतीला फाटा देत आपल्या सर्वांनाच अतिशय प्रिय असणाऱ्या पाणीपुरींच्या पुऱ्यांपासून गणराय साकारण्यात आले. एरणवण्यामधील गणेश भेळतर्फे यंदा पाणीपुरींचा गणपती बाप्पा साकारण्यात आलाय. प्रशांत साळुंके यांनी कारागिरांसह 15 दिवसात हा बाप्पा साकारलाय. तब्बल 10,000 पुऱ्या, अमेरिकन शेवपुरी आणि 100 द्रोण वापरून 10 फुटी गणेश साकारण्यात आलाय. या आगळ्या वेगळ्या बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी पाणीपुरीचे चाहते आणि गणेशाचे भक्त गर्दी करतायत. या सर्वांचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीने. पुण्यात इथे काय उणे ही म्हणणं आपण नेहमीच ऐकत असतो. अशा या पुण्यामध्ये नेहमीच वेगवेगळे प्रयोग पाहायला मिळत असतात आणि गणेश उत्सव म्हटलं की देखाव्याच्या माध्यमातून असे वेगवेगळे प्रयोग आपल्याला पाहायला मिळतात. या गणेश उत्सवामध्ये असाच एक वेगळा आणि निराळा असा प्रयोग आपल्याला गणेशनगर येथे पाहायला मिळत आहे. गणेश भेळ आणि चॅट प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड यांनी चक्क पाणीपुरीपासून गणरायाची मूर्ती साकारली आहे. ज्यांच्या या संकल्पनेतून ही मूर्ती साकारण्यात आलेली आहे असे गणेश भेळचे डायरेक्टर रुपेश सर आपल्यासोबत आहे. एकंदरीत त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण या मूर्तीविषयी. काय सांगाल सर, एकदम वेगळ्या प्रकारे तुम्ही म्हणजे भेळीचा तुमचा व्यवसाय आणि त्या भेळीच्या व्यवसायातून पाणीपुरीच्या माध्यमातून तुम्ही 10 फुटी अशी गणरायाची मूर्ती साकारली आहे, काय सांगाल याबद्दल? दरवर्षीप्रमाणे म्हणजे 2012 आणि 2011 यामध्ये आम्ही गणपतीची मूर्ती साकारली होती. गणपती बाप्पाला दरवर्षी बोलायला आवडतं पण खूप अवघड आहे हे काम करणं. सगळ्या गोष्टींमधनं वेळ काढून आम्ही या गोष्टी परत गणपती बोलवला. साधारण 10,000 पुऱ्या आम्हाला यासाठी लागल्या आणि 15 दिवसाच्या अथक परिश्रमानंतर प्रशांत साळुंके यांनी ही मूर्ती पूर्णपणे साकारली. आपण मागे पाहिलं मी की बाप्पांना महानैवेद्य देखील भेळीचा दाखवण्यात आलेला, त्याबद्दल काय सांगा? तुम्ही जर नीट मूर्तीकडे बघितलं तर बाप्पाच्या हातात आम्ही एक भेळीचा चमचा दिला आहे. जणू बाप्पाच आपल्याला भेळ करून खाऊ घालतोय ही कल्पना यावर्षी आम्ही राबवलेली आहे. नक्कीच, म्हणजे 2011 आणि 2012 साकारल्यानंतर पुन्हा इतक्या वर्षांनी पुन्हा ते साकारण्याचं मागचं कारण काय वेगळं? ऑफकोर्स बाप्पाला परत एकदा बोलवायचं होतं त्यामुळे. आणि भेळीच्या मागे इतका सुंदर जी संकल्पना आहे, तुम्ही एकंदरीत ह्या पुऱ्या वापरलेल्या आहेत आणि 10 फुटी बाप्पा केलेला आहे, तर नेमकीच आता प्रेक्षकांची किंवा म्हणा देखावा पाहायला जे येतात त्यांची रीग असेल, उत्सुकता असते प्रत्येकांच्या मनामध्ये की कसे केलं असेल, तर अनेक प्रश्न तुम्हाला येत असेल, तर काय वाटतं किती जणांनी आतापर्यंत गर्दी केली? भरपूर लोकांनी गर्दी केली गणपती बाप्पाला आणि फेसबुक आणि व्हॉट्सअपतर्फे खूप प्रसिद्धी मिळाली. आणि पुऱ्यांचं जर विचाराल तर यावर एक आम्ही छोटासा केमिकलचा लेअर लावलेला असतो ज्यामुळे पुऱ्या भरपूर दिवस राहतात, मऊ पडत नाहीत, 10 दिवस पूर्ण राहतात. पाणीपुरीच्या माध्यमातून गणरायाची मूर्ती साकारण्यात आलेली आहे ती आता जगप्रसिद्ध होतीये असं सांगण्यात येत आहे. आणि इतकी सुंदर अशी ही गणरायाची मूर्ती पाहायला गणेश भक्त देखील मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करत आहे. आता तुमच्यासाठी एक वेगळी बातमी आहे. देशात नाही तर जगभरात सर्वात महाग हेडफोन लॉन्च करण्यात आलाय. या हेडफोनची किंमत ऐकून तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल. हा हेडफोन तब्बल 45 लाखाचा आहे. जगातील सर्वात महागडे हेडफोन असलेल्या सेनहायझरचे HE-A1 आणि ऑनफिओफिलसाठी सेनहायझरची प्रीमियर श्रेणीचा एक भाग आता पुण्यात सुरू करण्यात आला आहे. या हेडफोन्सची किंमत 45 लाखापर्यंत आहे. पुणे शहरातील संगीत उत्साही आणि पुण्यामधील ऑडिओ फॅन्स अभूतपूर्व ऑडिओ अनुभवायला मिळेल. सेनहायझर ऑडिओ फाईल आवाजाची मर्यादा पुन्हा परिभाषित करत आहे. सेनहायझर HE-A1 हे हेडफोन्स ऑडिओ विशेषतज्ञ ऑपियर्सची अनुयायी प्रणाली वापरून एक नवीन हेडफोन प्रणाली सादर करत आहे जो अभूतपूर्व ऑडिओ अनुभव देतो. सेनहायझर मेनली दो चीज बनाती है, हेडफोन्स और माइक्रोफोन्स. माइक्रोफोन जैसे आप माइक्रोफोन्स दिखा रहे हैं, सो ब्रॉडकास्ट स्टेशंस में, रिकॉर्डिंग स्टूडियोज में माइक्रोफोन्स जाते हैं. और हेडफोन्स जो नॉर्मली आपके स्मार्टफोन्स के साथ लगते हैं, वायरलेस हेडफोन्स हो सकते हैं. आज हम यहाँ ऑडियो लॉन्च में पुणे में बैठ के बात कर रहे हैं अपने वर्ल्ड के बेस्ट हेडफोन के बारे में, विच इज़ सेनहायझर HE-A1. सेनहायझर HE-A1 बनाने में ऑलमोस्ट 10 साल लगे कंपनी को रिसर्च करने में. एंड जो इंजीनियर्स को ब्रीफ दिया गया था वो ये था कि आपको वर्ल्ड का बेस्ट हेडफोन बनाना है इरिस्पेक्टिव ऑफ द कॉस्ट. आप टाइम लीजिए, आप जो भी बेस्ट मटेरियल अवेलेबल हो उसको यूज़ कीजिए. सेनहायझर HE-A1 की कॉस्ट जो है वो 45 लाख रुपये है एंड द प्राइस इज़
सेम अक्रॉस द ग्लोब, तो आप वर्ल्ड में कहीं भी सनद अचीवमेंट खरीदते हैं तो कॉस्ट इज 45 लाख। माणसाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो असं म्हणतात, मग ती आई असते, बहीण असते किंवा पत्नी असते। खेड तालुक्यातील अशाच एका शेतकऱ्याच्या यशामागे त्याच्या पत्नीचा हात आहे। फुलांची शेती करून हा शेतकरी तब्बल 35 लाखांचा टर्न ओव्हर करतो। पाहूयात त्याची काय आहे शेती। चैत्राली यांनी ग्रीन हाऊस बांधून कार्निशियनची शेती म्हणजेच फुलांची शेती करण्याची शक्कल तिच्या पती शिवाजी कडला सांगितली। पतीने आणि सासरच्या मंडळीने देखील ही संकल्पना लक्षात घेऊन 10 एकर शेतीमधील 10 गुंठ्यात ग्रीन हाऊस उभं केलं। त्यातच कार्निशियन शेतीला लागणारी माती, रासायनिक खते, जमिनीचं परीक्षण हे सगळं करून घेतलं। जवळपास 34 लाखात हे ग्रीन हाऊस उभं करून यामध्ये जमिनीची मशागत, फुलांना लागणारी माती, ग्रीन हाऊसचा स्ट्रक्चर आणि इतर खर्च मिळून ग्रीन हाऊस उभं केलं। मग काय, त्यानंतर मशागत केलेल्या मातीमध्ये रासायनिक आणि कृत्रिम खतांचा वापर करण्यात आला। त्यानंतर यामध्ये सर्वत्र गुलाब आणि इतर प्रजातीच्या फुलांची रोपटे लावण्यात आली। मग काय, रोज या फुलांची काळजी घ्यायला सुरुवात झाली आणि मग काय, बघता बघता सर्व शेतामध्ये फुलांचा सुगंध दरवळायला लागला। सगळ्यांना वाटलं की आपण ग्रीन हाऊस बांधावा। त्यानंतर माझे दीर, सासू, सासरे व मिस्टरांच्या सहमतीने आम्ही ग्रीन हाऊस बांधायचं ठरवलं। त्यानंतर ग्रीन हाऊस बांधायचा निर्णय झाला आमचा आणि त्यासाठी आम्हाला लागणारा खर्च आहे ते आम्हाला कृषी अधिकाऱ्यांनी कडून पण थोडेसे हे भेटलेले आहे, अनुदान मार्गदर्शन पण भेटलेले आहे आणि त्यासाठी आम्हाला आता पोली हाऊस बांधायसाठी आम्हाला लागणारा खर्च जो होता तो पण आम्हाला 34 लाख रुपये झालेला आहे आणि 10 लाख रुपये आम्हाला त्याच्यातलं अनुदान भेटलेलं आहे सरकारकडून। फुलांची तोडणी झाल्यानंतर त्यांना व्यवस्थित करून त्यांची बांधणी केली जाते। घरातील सर्व मंडळी एकत्रित बसून हे काम चोख पद्धतीने करतात। मग पॅकिंग केलेले फुलं घेऊन पुण्या मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये विकायला जातात। या फुलांना बाजार देखील चांगली मागणी आहे। 4 रुपयांपासून ते 15 रुपयांपर्यंत एक फूल विकलं जातं। ग्रीन हाऊस आणि सर्व लागणारा खर्च 34 लाख रुपये जरी असला तरी तो हळूहळू लवकरच नफ्यात रूपांतर होताना पाहायला मिळतोय। आमचा मजुरीवर 1 रुपया खर्च होत नसल्यामुळे आमचं प्रॉफिट हे खूप पटीने वाढलेलं आहे आणि खूप पटीने वाढत असताना कुटुंबियांची चांगल्या पद्धतीची पॅकिंग असो किंवा फुलांची काढणी असो, फवारणी असो, ड्रिंचिंग, शॉवरिंग ह्या सर्व प्रकारांमध्ये मदत होते आणि मदत झाल्यामुळं मला मजुरीवर आम्हाला मजुरीवर खर्च करावा लागत नाही आणि खर्च न केल्यामुळं प्रॉफिट हा जो पूर्ण शेतातला जो प्रॉफिट आहे हा खूप पटीने माझा आमचा वाढलेला आहे आणि वाढत असताना आमचा असा मानस आहे पुढं भविष्यात जाऊन आम्ही सर्वजण मिळून हे 1 ते 1.5 एकरपर्यंत याची क्षेत्र वाढवणार आहोत। आता सध्या माझ्याकडं आमच्याकडं 10 गुंठे गुलाब व 10 गुंठे कार्निशियनी याचा टर्नओव्हर 25-30 लाखापर्यंत वर्षाचा व्हायला पाहिजे असं अपेक्षित आहे। बाजारात चढ उतार असल्यामुळं 25-30 लाख नाही झाला तरी 20-22 लाख रुपये वर्षाचा आम्हाला प्रॉफिट हे मिळणार आहे। खरं तर शेती करणं सध्या अवघडच काम आहे, मात्र शेतीत देखील कुटुंबाची साथ असेल आणि नवनवीन तंत्रज्ञान माहिती असेल तर एक नक्कीच वेगळी शेती ठरू शकते या बाबतीत मात्र दुमत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनो निराश न होता आजच नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून शेतीच्या मातीचं परीक्षण करून वेगळं पीक घेता येऊ शकतं का हे ठरवावं आणि कड कुटुंबातील शेतकऱ्यासारखं आदर्श निर्माण करावं इतकंच। प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने उभारलेल्या राजराजेश्वर मंदिरासमोर ट्रस्टच्या वतीने सूर्यनमस्कार घालण्याचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने उभारलेल्या राजराजेश्वर मंदिरासमोर आज सूर्यनमस्काराचं आयोजन करण्यात आलं होतं। पुण्यातील विविध शाळेतील सुमारे 800 ते 1000 विद्यार्थ्यांनी मंदिरासमोर सूर्यनमस्कार घातले आहेत। योगाचार्य विदुला शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी या कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आहे। आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची, विश्रांतीनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज। ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम। या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लायनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स,
क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एका छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6655 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावे लागतात. इंजेक्शनमुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिव्हाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटॉलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजिस्टद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99-30-90-35-13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99-30-90-35-13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. इंडिया से आए भरे भरे दाने वाले सोने जैसे गेहूं से बना पिकॉक आटा. ये 100% होल व्हीट से बना चक्की का ताजा आटा है, जिसमें मैदे की कोई मिलावट नहीं है, इसीलिए आपको मिलता है गेहूं की रोटी का असली स्वाद और मजा. निर्माता अल आदिल ट्रेडिंग कंपनी और फ्लोर मिल्स, बार दुबई, अबू धाबी और शारजा. स्मार्ट सिटी प्रत्येक जन झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपर फास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पुणे शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, कारण या शहरातून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. पण सार्वजनिक गणेशोत्सव सुरू होण्याआधीपासूनच काही गणपती लोकप्रिय होते. ते पुण्यातील मानाचे 5 गणपती आहेत. पुण्यातील भव्यदिव्य मिरवणुकीत या 5 मानाच्या गणपतींना आधी मान असतो. जाणून घेऊयात या 5 मानाच्या गणपतींबद्दल. मानाच्या 5 गणपतीमध्ये ज्याचं प्रथम क्रमांकाचं स्थान आहे तो म्हणजे कसबा गणपती, अर्थातच पुण्याचं ग्रामदैवत. पुण्याचं ग्रामदैवत असल्याने साहजिकच ह्या गणपतीला प्रथम क्रमांकाचा मान मिळाला. 1636 जिजाऊंच्या काळात ह्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज लढाईला जाण्यापूर्वी ह्या मूर्तीचं दर्शन घेऊन जात असत. ही मूर्ती स्वयंभू असून मूळची ती तांदळावडी होती. आता शेंदूर लेपल्यामुळे ती सुमारे 3.5 फूट इतकी उंच आहे. त्या गणपतीपासूनच पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला सुद्धा प्रारंभ होते. मानाचा दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरी. तांबडी जोगेश्वरी ही पुण्याची ग्रामदेवता असल्याने ह्या गणपतीला मानाचं दुसरं स्थान प्राप्त झालं. कसबा गणपतीप्रमाणे 1893 ह्या गणेश उत्सवाला प्रारंभ झाला. बुधवार पेठेतील ह्या गणेश उत्सवाला भाऊ बेंद्रे यांनी सुरुवात केली. पितळी देवाऱ्यात ह्या गणपतीची स्थापना केली जाते. इतर 4 युगातील बाप्पांचं रूप इथेच पाहायला मिळतं. ह्या गणरायाचं दरवर्षी विसर्जन करण्यात येतं. त्यानंतर दरवर्षी नवीन मूर्तीची स्थापना करण्यात येते. मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळ. हा मानाचा तिसरा गणपती भिकू शिंदे, नानासाहेब खासकीवाले, शेख खासम वल्लाद यांनी ह्या गणेश उत्सवाचा पाया रचला. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून ह्या गणपतीची खास ओळख आहे. गुरुजी तालीम मंडळाची सजावट ही पाहण्यासारखी असते. पुण्यातील मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपती. दक्षिण तुळशीबागवाले यांनी 1900 ह्या गणेश उत्सवाची सुरुवात केली. चांदीने मढवलेले बाप्पा अशी ह्या तुळशीबाग गणपतीची खास ओळख आहे. पुण्यातील
पाचवा आणि शेवटचा मानाचा गणपती केसरी गणपती। हा गणेशोत्सव 1894 पासून सुरू झाला। त्यावेळी लोकमान्य टिळक हे विंतुरकर वाड्यात राहत होते। 1905 पासून टिळक वाड्यात केसरी संस्थेचा उत्सव होऊ लागला। या उत्सवात लोकमान्य टिळकांची व्याख्याने इथं होत असत। या गणपतीची विसर्जन मिरवणूक ही पालखीतून निघते। 1998 मध्ये संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमधील वर्णाप्रमाणे इथली मूर्ती साकारण्यात आली आहे। राज्यातील लाखो प्रवाशांची सेवा करण्याबरोबरच आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची गाडी आरोग्य सेवेतही सुसाट धावणार आहे। एसटीचे राज्यातील पहिले रुग्णालय पुण्यातील सांगवी येथे उभारण्यात येणार आहे। एसटीने स्वतःच्या मालकीचे 100 खाटांचे अतिविशेष रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतलाय। राज्यातील एसटीचे हे पहिले रुग्णालय सांगवी येथील एसटीच्या जागेत होणार आहे। एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिपित्यर्थ रुग्णालय आणि महाविद्यालयाची उभारणी केली जाणार आहे। सांगवी येथे महामंडळाची एकूण 4 हेक्टर जागा आहे। या जागेतील काही भागात सध्या एसटी कॉलनी आहे। या जागेत पहिल्या टप्प्यामध्ये रुग्णालय बांधलं जाणार आहे। त्यासाठी सुमारे 5 एकर जागा लागणार आहे। त्यानंतर पुढील टप्प्यात वैद्यकीय महाविद्यालय प्रस्तावित आहे। सुमारे 20,638 चौरस मीटर जागेत रुग्णालयाची बांधणी केली जाणार आहे। पुढील 2 वर्षात हे रुग्णालय उभारण्याचं नियोजन आहे। सध्या एसटी कॉलनी या जागेत राहील। कॉलनी हलवण्याबाबत नियोजन नाही। सुरुवातीला वाशी येथे रुग्णालयाबाबत चर्चा झाली होती। कॉस्मॉस बँकेच्या स्विचिंग सेंटरवर सायबर हल्ला करून 94.42 कोटी रुपये लांबवल्याप्रकरणी विरार आणि भिवंडी येथून दोघांना सायबर क्राईम सेलच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे। नरेश लक्ष्मीनारायण महाराणा, मोहम्मद सईद इकबाल हुसेन असे अटक केलेल्या यांची नावे आहेत। या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वी 14 अटक केली आहे। त्यामुळे आता एकूण अटक आरोपींची संख्या 6 झाली आहे। यापूर्वी शेख मोहम्मद अब्दुल जवार, महेश साहेबराव राठोड, फईम महफूज शेख आणि फईम अजीम खान यांना अटक करण्यात आली होती। तर आणखीन 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जब्बार आणि राठोड यांच्याकडनं मिळालेल्या माहितीनुसार महाराणा आणि जाफरी यांना अटक करण्यात आली आहे। मुंबई, इंदूर, कोल्हापूर या ठिकाणच्या CCTV फुटेजवरनं आरोपींची छायाचित्रे तयार करण्यात आली आहेत। मोबाईलची माहिती आणि आरोपींच्या फोटोंवरनं ते भिवंडी, औरंगाबाद, हैदराबाद, गोवा आणि विरार येथील असल्याचं स्पष्ट झालं आहे। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। आणि पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समोर हजार विद्यार्थ्यांनी घातले सूर्य नमस्कार। याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं। तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। नमस्कार।